संचारबंदी काळात मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कल्याण उल्हासनगर मधील उच्च यांत्रिक दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांवर मरणाचे संकट कोसळले आहे. अनेक महिला, पुरुष, लहान मुले, वयोवृद्ध, गरोदर महिला यांच्यावर कल्याण उल्हासनगर मध्ये वर्षानुवर्षे उपचार सुरू आहेत. परंतु मुरबाड वरून कल्याण उल्हासनगर येथील उपचार तसेच औषधे घेण्यास जाणाऱ्यांना खेमानी महारळ नाक्यावर पोलीस दांडके घालून मुरबाडकडे परत पाठवत आहेत. जास्त गंभीर आजारी असणाऱ्यांनाच पोलीस जाऊन देत असल्याचे सांगत असून रुग्णांबरोबर एकच व्यक्ती पाठवले जाते अशा महाराष्ट्र संचारबंदीने रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे सगळेच अन्नदान देण्यासाठी, वस्तू वाटपासाठी थव्याने फिरतात. त्यांचे नेतेही आरोग्याची सोय करून देण्यास पुढे येत नाहीत. एरवी रोज अँब्युलन्स धावणाऱ्या गायब झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे गृहमंत्री, स्थानिक आमदार, खासदार यांनी रुग्णांना दवाखान्यात जाण्यास पोलिसांनी लाठीकाठी चालू नये, त्यांना उपचारासाठी औषधे फाईल बघून डॉक्टरांशी फोनवर संपर्क साधून जाऊन द्यावे, अत्यावश्यक कामे नियमाचे पालन करून करण्याची परवानगी द्यावी अशी रुग्णांची मागणी आहे. मुरबाड ग्रामीण कल्याणच्या आवारातून प्रसिद्ध समाजसेवक, शासन, लोकप्रतिनिधी यांना कल्याण उल्हासनगर येथे रुग्णाचे उपचार होण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्ण व त्यांच्या चार नातेवाईकांना दवाखान्यात नेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव्ह, मुरबाड. देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाइव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राइब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव्ह अपडेट्सची निगडीत.